महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कळवण तालुक्यातील आठवडे बाजार कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तालुक्यातील सर्व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे। त्यानिमित्ताने आठवडे बाजार व्यापारी खरेदी विक्री संघ कळवण तालुकाच्या वतीने माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास मीना कळवण यांना निवेदन देण्यात आले। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लागले आहेत। मागील वर्षी मार्च नंतर झालेल्या लॉकडाऊनची परिस्थिती तब्बल 7 ते 8 महिने बंद असल्याने अनेक बाबींमुळे वेगवेगळ्या घटकांमध्ये पुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। कोरोना कमी होत असतानाच वाढते रुग्ण चिंतेचा विषय बनत असून आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने पुन्हा एकदा प्रशासनाने निर्बंध लावण्यात आले असून वाढते रुग्ण हा चिंतेचा विषय बनत असून बाजार व्यापारी भाजीपाला विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। बंद असलेले आठवडे बाजार 2 महिन्यांपूर्वी पूर्ववत सुरू झाले होते, मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार पुन्हा बंद ठेवण्याच्या आदेशामुळे बाजारावर अवलंबून असलेल्या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। आठवडे बाजारावर असंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून आधीच वर्षभर कोरोना, त्यामुळे बाजार व्यापाऱ्यांची भाजीपाला विक्रेत्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे। त्यामुळे प्रशासनाने बाजार व्यावसायिकांचा आणि भाजीपाला विक्रेत्यांचा विचार करावा असे त्यांचे म्हणणे आहे। आठवडे बाजार पूर्णपणे बंद असल्या कारणाने आमच्या कर्जाचे व हात उसनवारीचे हप्ते, बँकेचे हप्ते, लाईट बिल, रूम भाडे, मुलांच्या शिक्षणाची फी, इन्कम टॅक्स रिटर्न, GST रिटर्न हे कसे भरणार, याची दखल कोण घेणार, व्यापारी वर्गाला कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। यावेळी निवेदन देताना राजू येवलांसह अध्यक्ष व उपाध्यक्षसह सदस्य आणि विक्रेते उपस्थित होते। आमचे लाईट बिल थकलेले, घरी बिल फायबर येतात, लाईट कट करू असं सांगतात आम्हाला, आम्ही पैसे आणायचे कुठून, भरायचे कुठून, बँकवाले येतात, घराचा हप्ता येतो, आम्ही भरायचे कसे, गेल्या 4 दिवसापासून घरात गॅस टाकी नसल्यामुळे आज गॅस स्वयंपाक बनवायचा कसा, आम्ही आज जगायचं कसं, हा प्रश्न आमच्या पुढे आहे। आता सांगा, जोपर्यंत आठवडे बाजार चालू होत नाही तोपर्यंत आम्ही कसं जगायचं आणि कसं आमच्या लेकरं बाळांना आम्ही जगवायचं। आज आम्ही सकाळी कमवतो, संध्याकाळी आमच्या मुलाबाळांना आम्ही हे करतो, जगवतो। गेले आम्ही आठवडे बाजार, आम्ही गेल्यावर आम्ही खेड्यांवर दुकाने लावतो, आमच्या आमच्या दुकाने फेकून देतात, मालांचे नुकसान करतात, आम्ही कसं जगायचं। नमस्कार, मी राजेंद्र बाबूला लेवला, किराणा व्यावसायिक। आम्ही आठवडे बाजारात दुकान लावतो, सर्व व्यवहार चालू असताना आठवडे बाजार का बंद? आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आमचे लाईट बिल कट होतात, घरातले मीटर कट करून घेऊन जातात, वर बाळा कसं काय पोचवायचं, सगळं बाजारात येऊन पडतं बा, बाकीच्यांनी काय करायचं, दुकानं चालू, बस चालू, सर्व चालू, पण आठवडे बाजारच का बंद? आमची विनंती आहे की आठवडे बाजार चालू व्हा आणि गोरगरीब व्यापारी त्यांनी कसं तरी पोट भरावा, एवढीच एक विनंती। नमस्कार, मी प्रेरणा जंगम। माझे आहेत छोटे छोटे 2 मुलं बाळ, मी रोज बाजार करते तेव्हा पोट जगवते। जेव्हा सकाळी आम्ही बाजारला जातो तेव्हाच आम्ही संध्याकाळी पोट भरतो। छोटे छोटे बाळ घेऊन मी बाजारला जाते तेव्हा सर्वांचंच, आमचं सगळ्यांचं पोट भरतं। हे सर्व बाजार करू आहेत, सर्व बाजार करू आमच्यासारखेच बाजार करू पोट भरतात। जेव्हा आम्ही भाड्याच्या घरात राहतो तेव्हाच आम्ही भाडं देऊ शकतो। जेव्हा आम्हाला बाजार करतो दिवसभर तेव्हाच आम्ही भाडं देऊ शकतो, आम्ही जेवण करू शकू पोटभर पोटाला। जेव्हा आम्ही सगळेजण घरी एकत्र राहतो तेव्हाच कमवू शकू ना। बाजार चालू होतील तर सर्वांचे पोट भरतील, सगळे उद्योगधंदे चालू आहे, सगळे दुकानं चालू आहे, सगळे किराणा दुकान चालू आहे, कापड दुकान चालू आहे, पेट्रोल पंप चालू आहे, तर बाजारात का बरं बंद आहे? का बरं बाजारांवरच कशी अशी गर्दी पडते? दुकानांवर नाही का गर्दी पडू शकत? सगळ्या दुकानदारांवरती सुद्धा गर्दी पडू शकत, सगळीकडे गर्दी राहते, असं नाही की बाजारांवरच गर्दी पडते। जे काही गोरगरीब आहेत त्यांचा पण सर्वांनी विचार केला पाहिजे, जर पोट भरतील तरच सर्व जगते। काही व्यापारी असे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कळवण प्रतिनिधी दीपक बागुल।